हरि ओम श्री राम अंबज्ञ मी श्रीमती जयश्री वीरा पद्मशाली मलाड उपासना केंद्र मी 1990 पासून बापूंच्या उपासना प्रवचन वगैरे जायला प्रवचनाला वगैरे जायला सुरुवात केली आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होती आणि मला 2016 मला प्रमोशन मिळालं आणि मला कोइंबतूरला ट्रान्सफर झाले. त्यामुळे मी मग तिकडे एकटी भाड्याने रेंट घर घेऊन तिथे एकटी राहत होती. म्हणजे मिस्टर मग महिन्याला किंवा 3 महिन्याला एकदा येऊन जात होते. मग असेच 2017 आम्ही तिथून कोइंबतूरहून मुंबईला आलो. मुंबई एअरपोर्टला उतरलो आणि तिथे पोलीस बूथच्या तिकडे रिक्षा बुक केली. तेव्हा आमच्याकडे एक सुटकेस आणि एक सॅक बॅग होती. सुटकेस आम्ही दोघं बसले तेव्हा मध्ये ठेवलो आणि सॅक बॅग आम्ही पाठीमागे सीटच्या मागे ठेवलो. मग सुंदरनगरला येऊन उतरलो. तेवढ्यात आम्ही उतरलो आणि लगेच पैसे दिले आणि एक सुटकेस घेतलं आणि तशीच परत वरती गेलो. वरती गेल्यावर अचानक आठवण आला, अरे आपण सॅक बॅग विसरलो रिक्षामध्येच. मग तशीच मिस्टर आणि मी धावत पळत खाली आलं तर रिक्षावाला परत गेला होता. मग मिस्टर म्हणाले नाही मी आता एअरपोर्टला जातो. मग तशी एअरपोर्टला ते परतले आणि आमच्या दोघांचं बापूंचं जप चालू होतं. मग ते तिथे पोलीस बूथमध्ये जाऊन इन्क्वायरी वगैरे केले. त्या लोकांनी मग ते म्हणाले नाही रिक्षावाला आलाच नाही अजून. मग तेवढ्यात माझा मुलगा पण आला. मग तो पण तिकडे एअरपोर्टला गेला. मग तो जाऊन तिथे सगळे कंप्लेंट वगैरे करून हे केला. मग तेवढ्यात हा रिक्षावाला त्याला इथून आमच्याकडून पॅसेंजर मिळाले सांताक्रूजला जाणारे पॅसेंजर होती. त्या लोकांनी पाठीमागे बघितले. ते म्हणाले सॅक बॅग हे कोणाचं आहे, तुमचं आहे का? तो म्हणाला नाही आहे, माझं नाही आहे. मग त्याला आठवण आली आम्ही तिथे चुकून सोडून गेलो. मग तो त्यांना सांताक्रूजला सोडला आणि मग परत आमच्याकडे सुंदरनगरला मालाडला येऊन आम्हाला त्या बॅग जसं जसं होतं तसं त्याच्यात सगळं रामनामोही होती आणि कृपासिंधू मॅगझिन होती, थोडे कपडे होते आणि 30,000 रुपये होते. तसेच तसे त्याने आम्हाला आणून दिलं. त्याची इमानदारी पण आहे. हे सगळं घडलं ते बापू आई मामामुळे, मोठी आई त्यांच्याच कृपेमुळे हे सगळं लीला वगैरे झाली. अशी खूप अनुभव आलेला आहे. पण त्यात हे एक मी तुम्हाला शेअर केली. हरिओम श्रीराम अंबाजी.